नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या आठ महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्प बजेट हे जाहीर झालेलं आहे तर कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या ते आपण पाहूया नैसर्गिक खताच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम प्रणाम योजना सुरू करणार गोवर्धन योजनेअंतर्गत दोनशे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी दहा हजार कोटीची गुंतवणूक या ठिकाणी करणार असल्याचं सांगितलंय तर या ठिकाणी के किनाऱ्यावर आणि मिठागरावर कांदळवनांच्या लागवडीसाठी योजना सुरू करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण सविस्तर पाहूया तर देशात कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं सांगितलेलं आहे तर मासेवारी वर्गासाठी सहा हजार कोटीचा फंड तयार करण्यात येणार आहे जे मस्त व्यवसाय जे करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे देशात स्टार्टअपला स्टार्टअपलासुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा हा नक्कीच होणार आहे तर पुढे पाहूया शेतकऱ्याचा उद्धार दोन हजार पाचशे सोळा कोटी खर्चून त्रेसष्ट हजार प्राथमिक कृषी पतसंस्थेचे संगणीकरण सुरू करण्यात आलेलं आहे रोगमुक्त आणि दर्जेदार लागवड साहित्याची उपलब्धता वाढवण्यासाठी बावीस हजार दोनशे कोटी खर्चाच्या स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाचे उद्घाटन तरुण उद्योजकासाठी व ग्रामीण भागात स्टार्टअप प्रमोशन फंड स्थापन केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या एक मोदी सरकारच्या आठ महत्त्वाच्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा